महाराष्ट्रावर भगवा फडकवायचाच या निर्धारानं शिवसेना मैदानात उतरणार आहे. शिवसेना भाजपमध्ये अलीकडच्या काळातल्या एकूण राजकीय घडामोडी लक्षात घेता निवडणुका युतीत की स्वबळावर लढवल्या जाणार याचं गूढ अजून कायम आहे. लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले. शिवसेनेनंही धनुष्य पर्जायला सुरुवात केली आहे. शिवसेना भवनात पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंबरोबर रोज बैठकांचं सत्र सुरू आहे. प्राथमिक स्तरावरच्या व्यूहरचनेत स्थानिक स्तरावर पदाधिकारी फेरबदल आणि नियुक्त्यांचे सोपस्कार आतापर्यंत पूर्ण करण्यात आले. लोकसभेसाठी उमेदवार निश्चित करण्याची प्रक्रिया महिन्याभरात पार पडेल. लोकसभेबरोबर राज्यात विधानसभा निवडणुकीची शक्यता लक्षात घेता त्या उमेदवारांनाही मतदारसंघात स्वतःची व्यूहरचना आखण्यास पक्ष नेतृत्व संमती देईल. ज्या वेळेला प्रत्येक जिल्ह्याची त्याच बैठका घेत आहे त्यावेळेला त्यांना एक निश्चित एक लक्षात आलेलं आहे की या ठिकाणी कोण उमेदवार योग्य असतो. आता ह्या सगळ्या विभागाच्या बैठका पूर्ण झाल्या की दुसरा टप्पा तोच आहे. दुसरा आणि ते पक्षप्रमुख योग्य वेळी योग्य निर्णय घेतील जास्तीत जास्त एखादा महिना. गेल्या लोकसभा निवडणुकीत निवडून आलेल्या बहुतांश खासदारांना पुन्हा संधी मिळणं अपेक्षित आहे. सगळ्या मतदारसंघांचं सर्वेक्षण करण्यात आलंय. त्यानुसार 11A+ आणि 5A असे मतदारसंघ आणि अन्य मतदारसंघांची BC अशी विभागणी करण्यात आली आहे. राजकीय सामाजिक आणि जातीय बारकावे समजून प्रत्येक मतदारसंघाची व्यूहरचना ठरवण्यात येते. गेल्या लोकसभा निवडणुकीत युतीत 48 पैकी 22 जागा लढवत पक्षाचे 18 खासदार निवडून आले होते. त्यावेळी मोदी लाट शिवसेनेच्या मदतीला आली होती. यावेळी मात्र परिस्थिती वेगळी आहे. आदित्य ठाकरेंनी नुकत्याच केलेल्या दिल्लीवारीत भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊन आपल्या संकल्पनांबाबत चर्चा केली होती. पण त्यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांची त्यांच्या झालेल्या भेटीबाबत प्रचंड गोपनीयता बाळगण्यात आली. सध्या शिवसेनेत या भेटीचीच चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री ही उद्धव ठाकरेंची महत्वाकांक्षा आहे. या महत्वाकांक्षेसाठी स्वबळावर निवडणूक लढवताना 288 पैकी 150 जागा जिंकण्याचं प्राथमिक लक्ष जाहीर करण्यात आलंय. पण महाराष्ट्रात युती आघाडीच्या राजकारणात ते जवळपास अशक्य असल्याची कल्पना शिवसेना नेतृत्वालाही आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 88 ते 95 आसपास जागा जिंकण्याचं लक्ष निश्चित करण्यात आलंय. राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरून प्रसंगी भाजप किंवा राष्ट्रवादी काँग्रेस यापैकी एका पक्षाशी युती करून शिवसेना सत्तेला गवसणी घालू शकते. विद्यमान आमदारांना त्यांनी त्यांच्या क्षेत्रातील पक्षाचे आणखी 2 आमदार निवडून आणण्याचं लक्ष ठरवून दिलंय. प्रसंगी पक्षातल्या प्रस्थापितांना डावलून जिंकून येणं या एकाच निकषावर अन्य पक्षातील व्यक्तीला उमेदवारी देण्याची उद्धव ठाकरेंची तयारी आहे. अलीकडे जाहीर कार्यक्रमात उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची एकमेकांप्रती वागण्यातली सहजता लक्षात घेता युती धोक्यात येण्याची शक्यता तशी कमी वाटते. त्यामुळे शिवसेनेची व्यूहरचना आखणी आणि स्वबळाचा जप हा भाजपकडून जास्तीचं पदरात पाडून घेण्याचं दबावतंत्र तर नाही ना असा अंदाज या निमित्तानं व्यक्त होतोय. दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई.